नमस्कार मुलांनो डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण काळाचे उपप्रकार हा घटक अभ्यासणार आहोत मुलांनो मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण काळ या व्याकरण घटकाबद्दल शिकलो होतो काळ म्हणजे काय तर काळ म्हणजे दिलेल्या वाक्यात क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्यालाच काळ असे म्हणतात आणि आपण हे सुद्धा पाहिले होते की काळाचे तीन प्रकार आहेत पहिला प्रकार वर्तमान काळ दुसरा प्रकार भूतकाळ आणि तिसरा प्रकार भविष्य काळ मुलांना हे झाले काळाचे मुख्य प्रकार आणि या मुख्य प्रकारांचे चार उपप्रकार आहेत कोणते तर पहिला प्रकार आहे साधा काळ दुसरा प्रकार आहे अपूर्ण काळ तिसरा प्रकार आहे पूर्ण काळ आणि चौथा प्रकार आहे रीती किंवा चालू काळ या प्रत्येक प्रकाराबद्दल आपण आता माहिती पाहूया काळांचा पहिला उपप्रकार आहे साधा काळ या काळामध्ये आपल्याला क्रियापदाद्वारे क्रिया झालेली आहे क्रिया, क्रिया होत आहे की क्रिया होणार आहे याचा सरळ बोध होतो उदाहरणार्थ राम आंबा खातो साधा वर्तमान काळ रामाने आंबा खाल्ला साधा भूतकाळ राम आंबा खाईल साधा भविष्यकाळ वरील तीनही वाक्यांमधून आपल्याला क्रियापदाद्वारे क्रिया होत आहे क्रिया झाली आहे की क्रिया होणार आहे हे सरळ शब्दामध्ये कळलेले आहे त्यामुळे या वाक्यांमध्ये साधा काळ झालेला आहे काळांच्या उपप्रकाराचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू काळ उदाहरणार्थ तो मुलगा खेळत आहे अपूर्ण वर्तमान काळ या वाक्यामध्ये आपल्याला खेळण्याची क्रिया वर्तमान काळात चालू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचे समजते म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ होय दुसरे वाक्य पहा तो मुलगा खेळत होता अपूर्ण भूतकाळ या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया भूतकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे समजते म्हणून हा अपूर्ण भूतकाळ होय तिसरे वाक्य तो मुलगा खेळत असेल अपूर्ण भविष्यकाळ या वाक्यात खेळण्याची क्रिया भविष्यकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे समजते म्हणून हा अपूर्ण भविष्यकाळ होय म्हणजे अनुक्रमे वर्तमान काळात भूतकाळात आणि भविष्यकाळात अशा तीनही काळात त्या क्रियेची अपूर्णता दाखविलेली आहे म्हणून त्या याला अपूर्ण काळ असे म्हणतात काळांच्या उपप्रकारांचा तिसरा प्रकार आहे पूर्ण काळ पहिले उदाहरण पाहूया मधूने लाडू खाल्ला आहे या वाक्यामध्ये खाल्ला आहे या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया ही वर्तमान काळात पूर्ण झाली आहे असे समजते म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ होय दुसरे वाक्य पाहूया मधूने लाडू खाल्ला होता या काळामध्ये या वाक्यामध्ये खाल्ला होता या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे समजते म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय तिसरे उदाहरण पाहूया मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्यात खाल्ला असेल या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भविष्यात पूर्ण झाली असेल असे समजते म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ होई होय मुलांनो तुम्ही मुख्य काळ आणि त्या काळांचे चार उपप्रकार अभ्यासले आहेत पहिला उपप्रकार होता साधा काळ दुसरा उपप्रकार होता अपूर्ण काळ तिसरा उपप्रकार होता रीती काळ आता प्रत्येक काळातील आपण या उपप्रकारांची उदाहरणे अभ्यासूया तुमच्यासमोर एक तक्ता दिसत आहे त्या तक्त्याचे निरीक्षण करा आणि वाक्यांचे वाचन करा आपण साध्या वर्तमान काळातील वाक्य पाहूया मी निबंध लिहितो अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य पाहूया मी निबंध लिहित आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पाहूया मी निबंध लिहिला आहे रीती वर्तमान काळातील वाक्य पाहूया मी निबंध लिहित असतो आता साध्या भूतकाळातील उदाहरण पाहूया मी निबंध लिहिला अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण पाहूया मी निबंध लिहित होतो पूर्ण भूतकाळाचे उदाहरण पाहूया मी निबंध लिहिला रीती भूतकाळ मी निबंध लिहित असे आता साध्या भविष्यकाळाचे उदाहरण पाहूया मी निबंध लिहीन अपूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण मी निबंध लिहित असेन पूर्ण भविष्य काळाचे उदाहरण मी निबंध लिहिला असेन रीती भविष्य काळाचे उदाहरण मी निबंध लिहित जाईन साध्या वर्तमान काळातील उदाहरण पाहूया आपण राधा पुस्तक वाचते अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण पाहूया राधा पुस्तक वाचत आहे पूर्ण वर्तमान काळ राधाने पुस्तक वाचले आहे रीती वर्तमान काळ राधा पुस्तक वाचत असते साधा भूतकाळ राधाने पुस्तक वाचले अपूर्ण भूतकाळ राधा पुस्तक वाचत होती पूर्ण भूतकाळातील उदाहरण आहे राधाने पुस्तक वाचले होते रीती भूतकाळाचे उदाहरण आहे राधा पुस्तक वाचत असे साध्या भविष्यकाळाचे उदाहरण आहे राधा पुस्तक वाचेल अपूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण आहे राधा पुस्तक वाचत असेल पूर्ण भविष्यकाळातील उदाहरण आहे राधा पुस्तक वाचत असेल रीती भविष्यकाळातील उदाहरण आहे राधा पुस्तक वाचत जाईल मुलांना आज आपण काळाचे मुख्य प्रकार आणि मुख्य प्रकारांचे चार उपप्रकार अभ्यासले आहेत या उपप्रकारांवर आधारित काही इथे वाक्ये दिलेली आहेत त्या वाक्यांमध्ये कोणत्या काळाचा अंतर्भाव झालेला आहे ते वाक्यासमोर तुम्हाला लिहायचे आहे वाक्य पहिले राजा चिकू खात आहे वाक्य दुसरे मुले मैदानावर खेळत होती वाक्य तिसरे आजी कथा सांगत असे वाक्य चौथे दादाने चित्रपट पाहिला असेल वाक्य पाचवे आई माझा अभ्यास घेते वाक्य सहावे हे राधाने स्वयंपाक केला असेल वाक्य सातवे मामा मला पुस्तके घेऊन देत जाईल वाक्य आठवे अनिलने जेवण केले आहे नववे वाक्य दादा दूध पित होता दहावे वाक्य बाबा कामावर गेले असतील मुलांना हा गृहपाठ आपल्या वहीमध्ये आत्ताच करा इथे आपला कार्ड आणि काळाचे प्रकार हा घटक समाप्त झालेला आहे धन्यवाद